बावनकुळेंनी स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते. आपल्याला माहीत असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरीसारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे. पुन्हा एकदा आपले निर्देश, आपल्या शंका या लोकांसमोर आणल्या, देशासमोर आणल्या. काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा, त्या लवादानं जो अन्याय केला आमच्यावर, म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं. घटनेच्या 10व्या शेड्यूलनुसार जो पक्षांतरबद्धी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होतं. पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं. इतकंच नव्हे तर शिवसेनाही त्यांचीच, विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं. त्याविरोधात केलेल्या याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश यांनी सांगितलं आहे हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे. विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही, पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही, पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचाही ठरतो. पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता. हा जो लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः 10 पक्षांतरे केलेली आहेत. ते कधी शिवसेनेमध्ये होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावरून दिसत आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अशा आहे की लवादानं कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहे. ठीक आहे, येणारी निवडणूक दाखवे कोणाचं शाणपण चालतं आणि कोणाचं काय चालतं हे सगळे खोकेवाले आमदार आहेत. या सगळ्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे. या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. त्यांचं मन त्याला खात आहे आणि म्हणून ते अशी भाषा करत आहे. वाटायला कशाला की आम्ही वाटा घ्यायला बसलो पाहिजे. महाराष्ट्र शिवसेना आहे का, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी यांनी जिथे जो ताकदीचा उमेदवार आहे ज्याच्याकडे जो जिंकू शकेल त्यांनाही जागा वाटप आणि आमच्यामध्ये जागा वाटपात कोणते मतभेद नाहीत. एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन बरं का आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुम्हाला आणि आमच्यासमोर तुकडे फेकत नाहीत असे, तू 2, तू 4, तू 3 आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानानं जागा वाटप करतो. आमच्या जागा वाटप दिल्लीत होत नाही आणि होणार नाही. महाराष्ट्रावरती अन्याय करणारा एखादा अमित शहा इथे येऊन आमच्या दादागिरी करू शकत नाही. उद्धव ठाकरे ते आहेत, माननीय शरद पवार आहेत, काँग्रेसचे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकरचे आहेत. आम्ही एकत्र बसतो आणि जागा वाटप करतो. ही धमकी नसून हा इशारा आहे, आम्ही देतो. काय म्हणाले पवार साहेब, ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षाच्या युनिफॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं, कोणत्या भाषेत? ठीक आहे, तुम्ही गेलात ना, तुम्ही सुखानं नांदा. धमक्या, इशारे, पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले. माझं नाव शरद पवार आहे, जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत.